आपको रिक्वेस्ट करेंगे कि आप क्वेश्चन पूछने से पहले आपका नाम ले और अपने मीडिया हाउस के बारे में थोड़ा बताएं, यानी कि आप कौन से मीडिया हाउस से हैं, और फिर सवाल पूछें। सवाल प्लीज फिल्म के पर्टेनिंग रखें, हम थोड़ा सा भटक ना जाएं, ये मेरी रिक्वेस्ट है। थैंक यू वेरी मच। हेलो, मोबाइल खाली ठेवा प्लीज, कृपया रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना। हेलो हरमा सर, राव साहेब नमस्कार। राव साहेब इकडे 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 सर तिकडे। हां कुठे आहे? नमस्कार। आम्ही हां बोला। गाणे खूप चांगले आहेत, आवडली गाणी। हां प्रश्न असा आहे की चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे का आले दिसत नाहीत कुठे इकडे म्हणून? अभिजित पानसे हे डबिंग मध्ये बिझी आहेत, चित्रपट उद्या सेन्सॉरला जायचा आहे मराठीसाठी, आणि प्रत्येक टीम डायरेक्टर टीम ही तिकडे कामात आहे। हा म्युझिक लॉनचा कार्यक्रम, रोहन म्युझिक डायरेक्टर इकडे आहेत ना। सिनेमाच्या डबिंगचा प्रश्न आहे तर त्याबाबत इकडे सर, महाराष्ट्र टाइम्स। हा बोला। सिनेमाच्या डबिंगचा प्रश्न आता, डबिंगचा काम चालू आहे, तर त्यावर जरा सविस्तर सांगू शकाल मराठी सिनेमाबाबत? हिंदी सिनेमा सेन्सॉरमधून बाहेर पडलेला आहे, हे मी तुम्हाला आता काळजीत। हिंदी सिनेमा सेन्सॉरच्या कैचीत वगैरे अजिबात सापडला नाही। जिथे कैची होती तिकडे आम्ही पण थोडी धार लावली। आणि आता मराठी सिनेमा, मराठी जो आहे ते परवा सेन्सॉरकडे जाईल, त्यासाठी काही बदल मराठी आणि हिंदीमध्ये नक्कीच आहेत सिनेमामध्ये, तर त्यासाठी डायरेक्टर टीम पूर्ण कामाला लागलेली आहे आमची। मला असं वाटतं की हे पुरेसं आहे आपल्याला आज एवढं सांगणं की हिंदी कैचीतून सुटला। संजय सर नमस्कार। संजय सर, संजय जी, मैं सुहेल फिदाई बॉलीवुड हलचल से। जिस तरह की फिल्म बहुत ही पावरफुल लग रही है, म्यूजिक भी उतना ही पावरफुल है, सबको बधाई हो इसके लिए। थैंक यू। फिल्म के टाइटल को लेकर बात करना चाह रहे थे कि पहले से इट वाज डिसाइडेड कि फिल्म का नाम सिर्फ ठाकरे रहेगा या फिर बाला साहेब ठाकरे? हाउ डिड यू वर्क ऑन ये टाइटल पे, किस तरह से आया? नहीं, ठाकरे में वजन है, दस ताकत है। हाँ, वजन है। आई एम ठाकरे। करेक्ट। इस देश में ऐसा कौन सा भी नाम नहीं है ब्लास्टिंग जो ताकत ठाकरे में है। तो ठाकरे आयारे सबका बाप रे, ठाकरे। या आप किसी और नाम के साथ ये शब्द जोड़ सकते हो? नहीं, सिर्फ ठाकरे। संजय सर, दूसरा सवाल मेरा इसी पर है एक्चुअली, के जैसे आपने कहा कि ठाकरे जी की लाइफ एक खुली किताब थी, बहुत से लोगों को इस तरह से लगता था कि थोड़े एंटी मुस्लिम थे वो एक्चुअली। ऐसे ऐसे किसी, बाला साहब कभी एंटी मुस्लिम नहीं थे। लोगों का एक थोड़ा जहन इसमें इस तरह से था, बट आपने फिल्म में डेफिनेटली वो दिखाया है कि बहुत से क्लोज लोग जो थे वहाँ मुस्लिम भी ठाकरे साहब के साथ थे। एक सीन है जहाँ पर मतलब नमाज पढ़ते हुए दिखाया है, तो यू नो हाउ इज दैट थिंग ऑल्सो लाइक इट्स। देखिए, बाला साहब एक बहुत बड़े देशभक्त थे और ऐसे देशभक्त थे कि देशभक्ति के सामने बाला साहब ने कभी जात धर्म को आने नहीं दिया। सेक्युलर, करेक्ट। कभी नहीं आने दिया। लोगों ने हमको पूछा कि आपने नवाज भाई को बाला साहब ठाकरे बनाया, वो बड़ा एग्जांपल। ये बाला साहब ठाकरे के आइडियोलॉजी को सबसे बड़ा सैल्यूट है कि नवाज भाई ये रोल। करेक्ट, करेक्ट। उसमें सब कुछ है। और नकाश जी ने ठाकरे का सबसे बड़ा सॉन्ग गाया है। करेक्ट। तो बाला साहब सभी जाति और धर्म से ऊपर रहे, नेशनलिस्ट रहे हमेशा, और सबको साथ लेकर देश को आगे जाने का काम अगर किसने देश में किया है वो बाला साहब ठाकरे जी ने किया है। मेरे तरफ से और एक क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन मेरे तरफ से, जिस तरह के अभी यही वीक में फिल्म एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर रिलीज हुई, अभी फिल्म आ रही ठाकरे, तो हम कह सकते हैं कि पार्टी की कैंपेनिंग भी फिल्म द्वारा हो रही है? पार्टी की कैंपेन मुझे लगता है, मुझे प्राइम मिनिस्टर, एक्स प्राइम मिनिस्टर के बारे में जो फिल्म है, मुझे लगता है एक फिल्म बनी है संजय बारू के किताब पर, और बाला साहब के ऊपर तो ऐसी कोई किताब ना लिखी है ना लिखी जाएगी। ये कोई प्रोपोगंडा फिल्म नहीं है, जैसे गांधी फिल्म आई थी नेल्सन मंडेला, बाला साहब ठाकरे, और इस वर्ल्ड में और देश में है कौन? सर, यस सर, संजय सर,
Sir, first of all, I would like to congratulate you that making such a great film for great personality. Sir, I would like to know a small thing, one thing from you. See, how you got this idea to write this movie story and how long you have taken to write this story, sir? देखिए सवाल आपका बहुत इम्पॉर्टेंट है. बाला साहब ठाकरे जी के ऊपर फिल्म बनाने की आइडिया आने की जरूरत नहीं है. नो द थिंग इज दैट सिंस यू आर राइटिंग दिस सिंस यू मस्ट हैव गॉट द आइडिया. सी देयर आर सो मेनी बिग पर्सनालिटीज हैव कम एंड गॉन बट अप टिल नाउ फॉर एवरीबॉडी इट इज नॉट रिटन. द ठाकरे साहब वॉज द ग्रेट पर्सनैलिटी एंड दैट इज वाई यू गॉट दिस आइडिया when you are writing it. So how many days or how many months you have taken to complete this story? 15 din lage mujhe. Oh, I see. I would like that sab pura construct kar. Dekhe maine meri puri zindagi unke sath gayi hai to mujhe lagta hai ki jo bhi main unse liya hai mere par usne jo mujhe banaya hai bala sahab ne to mujhe lagta hai ki mujhe zyada sochna pada ये लिखने के लिए. हेलो सर. संजय सर. सर 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 एक मिनट सर. बर बर प्रश्न विचारण की संख्या एक एक सवाल यहाँ से आ रहे हैं. फैंटास्टिक म्यूजिक तो अमेजिंग. मैं तो मुझे मैंने पहले नहीं सुना था. उस वक्त पे जो पहला जो ट्रैक था वो जब हम शूट कर रहे थे तब सुना था. वो आज प्रॉपर पूरी तरीके से सुना है मैंने तो इट्स अमेजिंग. संजय जी क्लबिंग वाला वो मैंने एक्सपेक्ट नहीं किया था एक्चुअली. वो बहुत ही मेरे लिए बम ऐसे आके आया. सुनने के बाद बहुत जोश आ गया. अभी अभी जब बाहर जाके दिखाता हूँ. संजय जी इकड़े सर तिकड़े. हाँ इकड़े किती थिएटर्स मध्ये पॅन इंडिया हा चित्रपट रिलीज होतोय? मगाशीच मला आमचे अजित अंधारे यांनी सांगितलं की या क्षणी आत्ता तरी आम्ही जवळजवळ 1200-1300 स्क्रीन्स मध्ये हा सिनेमा लागतोय. त्यानंतर श्रीकांत बसुजीने कहा है की इंटरनॅशनली 400-500 इंटरनॅशनली. आणि मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे की ठाकरे सिनेमासाठी देशात आणि जगाच्या नकाशावर इतके स्क्रीन्सवरती हा आपण सिनेमा दाखवतोय आणि अजून वाढणार आहेत. ही आजची सुरुवात आहे, अजून वाढतील. सर नमस्कार. सर इकडे समोर सर. विराजमुळे बोलतोय सर, News 18 लोकमतमधनं. बोला. आपण वारंवार तुम्हाला प्रश्न विचारला जात होता पण आता जे अवधूत गुप्तेंचं जे गाणं लॉन्च झालं त्याच्यामध्ये आम्हाला जे दोन ठिकाणी बाळासाहेबांचा आवाज जो ऐकू येतोय तो त्यांचा जो ओरिजिनल आवाज होता तो आता ऐकू यायला लागलाय. तुम्ही दरवेळेस तो प्रश्न टाळताय पण सिनेमा जो मराठी सिनेमा आहे त्याच्यामध्ये आम्हाला जो लोकांना चेंज एक्सपेक्टेड होता चेतन शशिथल यांच्या आवाजातला तो ऐकायला मिळणार आहे का? एक लक्षात घ्या की हे सिनेमाचा एक छोटासा भाग आहे. सिनेमाचं मराठी सिनेमाचं जे डबिंग होतं ते खरं म्हणजे आम्ही नवाद भाईंकडूनच करून घेत होतो आणि त्यांचं ते झालेलं सुद्धा आहे. जर हिंदीमध्ये आपण पाहिलं ते आपल्याला कळेल. याशिवाय इतर 3 लोकांकडून आम्ही ते डबिंग करून घेतो आहोत. 3 त्यातलं एक नक्की चेतन शशितल आहे. सचिन खेडेकर आपण काही लोकांनी सांगितलं. अजून काही 2 प्रमुख लोक आहेत. त्यातलं आता फायनल सेन्सॉरला जाण्यापूर्वी आम्ही उद्या निर्णय घेतो आहे. पण आपल्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या उद्या संध्याकाळपर्यंत दूर होतील. सर मी नंदकुमार पाटील. बोला. ऑलरेडी तुमचं एक काय बोलतात शिवसेनेचा प्रचार किंवा ऊर्जा वाढवणारं गाणं शिवसेना अस्तित्वात आहे. असं असताना आता जे इलेक्शन येणार आहे त्याच्यामध्ये हे गाणं जे नव्याने या गाण्याचा तुम्ही इलेक्शनशी संबंध जोडू नका. हा एक चित्रपट आहे ज्याला तुम्ही बायोपिक म्हणता. हा बाळासाहेबांचा चरित्रपट आहे आणि बाळासाहेब ठाकरे हे या देशातलं असं व्यक्तिमत्व होतं. हे राजकारणापलीकडलंसुद्धा व्यक्तिमत्व होतं हे तुम्ही समजून घ्या. अर्थात बाळासाहेब आणि शिवसेना हे वेगळे नाहीत. माझा प्रश्न आदित्यजींसाठी आहे. मनाली फ्रॉम News 18 लोकमत. आदित्यजी सिनेमाचं ट्रेलर आलं आज, म्युझिक लॉन्च झालं, तर हे सगळे व्हिडिओ बघताना बाळासाहेब म्हणजे तुमच्यासाठी तुमचे आज्या नक्कीच प्रत्येक क्षण आज डोळ्यासमोरून जात असतील, हे सगळं पाहताना गेले असतील. नक्कीच. आणि खरोखर मी नवाजींचं खरोखर अभिनंदन करतो कारण जर आज्या आणि मग
बाळासाहेब असं जर बघितलं आपण तर मला वाटत नाही देशात एवढा मोठा सुपरस्टार कुठचाही असू शकतो. म्हणजे नुसतं आजोबा म्हणून नाही पण एक जरी फोटोग्राफर म्हणून बघितलं किंवा फिल्ममेकर म्हणून बघितलं आणि तुम्ही इथे त्यांचा जर फोटो किंवा जे आज एक स्टायलाइज व्हर्जन केलेलं आहे इथे त्यांचं वागणं जसं असेल त्यांचे डोळ्यातले भाव त्यांचे केस त्यांचं नाक मला वाटत नाही एवढे परफेक्ट पर्सनॅलिटी कॅमेरावर कुठची असू शकते जेवढ्या ग्रेसनी ते चालायचे किंवा वागायचे. आणि मला वाटतं जवळजवळ नवाजीनी तेवढं आणलेलं आहे त्याच्यात असं वाटत होतं अरे आजारील आहे तर खरोखर त्यांचं अभिनंदन करतो मी. आणि अर्थात खूप सारे असे मोमेंट्स होते जिथे इमोशनल झालो बघून आठवण येऊन मला वाटतं की हा सिनेमा खरंच लोकांना ती आठवण आणून देईल परत एकदा. आदित्य सर प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः कवी मनाचे आहात आणि तुम्ही अनेक अल्बम तुमचे आलेले आहेत. खुद्द अमिताभ बच्चन तुमच्या कॅसेट प्रकाशन सोहळ्याला आले होते आणि बाळासाहेबसुद्धा त्या सोहळ्याला होते. हे गाणं ज्यावेळी लिहिलं गेलं त्यावेळी त्याचा परिणाम तुमच्यावर कितपत झाला? आता कवी मन सगळं प्रचार सभेत चाललेलं आहे पण खरोखर जेव्हा मी पहिल्यांदा गाणं ऐकलं मी आणि उद्धवजी आम्ही स्टुडिओला गेलो ऐकायला मला वाटतं यशराज स्टुडिओजला पण जे गाणं ऐकत होतो मनोजी इथे आलेले आहेत मगाशी ते स्टेजवर येऊन गेले परत मला वाटतं त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे कारण एवढं इम्पॅक्टफुल गाणं आणि त्याच्यात सगळंच त्यांचं कॅरेक्टर आणणं इथे बसलेलं ते त्यांचं सर्वांनी मला वाटतं एकदा टाळे वाजून अभिनंदन केलं पाहिजे खरंच खूप चांगलं गाणं लिहिलं. हॅलो आदित्य मी दिनेश मोरे इथे. आदित्य हा हा चित्रपट बाळासाहेबांच्या आयुष्यावर आहे आणि बाळासाहेबांनी ज्या पक्षाला उभं केलं त्या पक्षाला पटक देण्याची भाषा महाराष्ट्राच्या धर्तीवर येऊन एका नेत्याने केली आहे. ठाकरे कुटुंबियांकडून अजून यावर प्रतिक्रिया आलेली नाही तुम्ही काय सांगाल ज्या नेत्याने सांगितलं की हम शिवसेना को पटक देंगे? मला वाटतं पहिलं आपण 25 तारखेला फिल्म बघूया आणि मग बाकी सगळे विषय जे छोटे मोठे असतील ते नंतर बघूया. राऊत सर वैदेही काणेकर साम टीव्ही बोला. राऊत सर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार याला खरंच काही तोड नाहीये हे आजही प्रत्येक जण मानतोय पण आज बाळासाहेब ठाकरे असते तर बेस्टच्या संपावर कुठला निर्णय दिला असता? हा सिनेमा खूप बेस्ट झालेला आहे. राऊत साहेब या गाण्याचं संगीत अत्यंत बेस्ट आहे प्रत्येक गोष्ट बेस्ट आहे आणि जिथे ठाकरे आहेत ते बेस्टच बेस्ट असतं. त्यांचे व्यंगचित्र जे बाहेर लावलेले आहेत त्याच्यामध्ये निश्चितच मराठी माणसांसाठी त्यांनी जे रेखाटलेले व्यंगचित्र आहेत ते प्रामुख्यानं दिसून येत आहेत आणि दुसरीकडे ज्या पद्धतीची गिरणी कामगारांची अवस्था झाली होती ती देखील त्यांनी दाखवलेली आहे. बेस्टचा संप हा सध्या मुख्य आहे त्याच्याबद्दल त्यांनी कुठला निर्णय घेतला? मी म्युझिकच्या ट्रॅकवर बोलत होतो तुम्ही ट्रॅक सोडून बोलताय. राऊत साहब मयुरेश आज तक से ये यहाँ राऊत साहब इकड़े ये सवाल आपको और आदित्य को है बेसिकली कि बाल ठाकरे एक बहुत बड़ी पर्सनालिटी थी महाराष्ट्रियन थे लेकिन आज भी हम देख रहे हैं कि मराठी सिनेमा को थिएटर मिलने के लिए बहुत परेशानी हो रही है. आपकी पार्टी हो और कोई पार्टी हो सब मिलके एक आंदोलन करते तो इसको लेके आप क्या कहोगे? मुझे लगता है 1200 थिएटर तो मिल गए अभी. मैं आदित्य जी मैं आपको बताना चाहता हूँ आपका सवाल जो है गलत है. अजीत अंधारे जी मेरे साथ बैठे हैं खड़े हैं. काशीनाथ घाणेकर मराठी फिल्म क्या कुछ प्रॉब्लम था थिएटर मिलने में? मुझे नहीं लगता है. आप बताइए. आई थिंक हा जो सब्जेक्ट आहे आपण ते दृश्य सिनेमामध्ये बघू आहे पण ही म्हणजे मला वाटत नाही आज आम्ही मराठीमध्ये सिनेमे करतो हिंदीमध्ये करतो हॉलिवूड करतो मला वाटतं ही गोष्ट आज हा आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर एक अशी फिल्म असेल जरा ज्याला हा प्रॉब्लेम नसणारच तर ती ही फिल्म आहे तर मला नाही वाटत त्याच्यावर आपला काही मराठी में 2 महिने में इतनी फिल्में आई है जिसमें घाणेकर है भाई है अब ठाकरे है मुझे लगता है कोई थिएटर का प्रॉब्लम नहीं है. आपने पर्दे पे देखा होगा बाला साहब ने ये प्रश्न हमेशा के लिए मिटा दिया था उस वक्त. 1200 स्क्रीन मधील मराठी आणि हिंदी किती असतील? 1200 स्क्रीन मधील मराठी आणि हिंदी बायफर्केशन कसं असेल? सो मराठी में म्हणजे जो आपला मेन प्लॅनिंगचा प्रिन्सिपल आहे की जितकी आपली ऑपॉर्च्युनिटी म्हणा युनिवर्स म्हणा जितके आपले थिएटर्स आहे आपला कोणताही थिएटर सुटलेला नाही पाहिजे. म्हणजे ही संख्या आपली 400 टच होणार किंवा क्रॉस होणार आणि ही नुसती मराठी आहे आणि मग त्याला सोडून हिंदी आणि दुसऱ्या टेरिटरीजमध्ये जे स्क्रीन लागणार आहे ते जसं आज सांगितलं ती संख्या 1200 करीब येतेच. सो मराठी में तो दिस विल बी अ बिगेस्ट रिलीज वी हॅव एव्हर डन.
Hi, I'm Preeti Sompura from India TV. My question is for Nawaz. Nawaz, इस character के लिए जो है आपको कितनी तैयारी करनी पड़ी? क्या आपने बाला साहेब की पुरानी speech भी सुनी थी या फिर आपने हमने सुना कि आपने मराठी language भी इसके लिए आपने सीखी है? जी सब सीखा, जितना भी मैं कर सकता था सब किया. अभी फिलहाल तो क्योंकि मेरे ख्याल से म्यूज़िक का है, म्यूज़िक के बारे में हम लोग बात कर सकते हैं आज. बट मैं जो अपने बारे में बताऊंगा, जो मैंने किया था, वाकई मैंने बहुत मेहनत की थी. और कितनी मेहनत की थी वो खैर मैं धीरे धीरे बताऊंगा, आज तो सारी चीज़ें नहीं बता सकता, अभी बहुत टाइम है हमारे पास. सर thank you for your question. I looked Hindi. Okay. तो मैंने पहले इंटरनेट पे काफ़ी रिसर्च किया. मैंने बहुत सारे बाला साहेब जी के स्पीचेस देखे ये देखने के लिए कि कहीं उन्होंने कुछ मीनाताई के बारे में ज़िक्र किया होगा. बट मोस्टली वो सारे पॉलिटिकल कॉन्वर्सेशंस थे. फिर बहुत ढूंढ ढांड के मुझे एक इंटरव्यू मिला जो बाला साहेब के यंगर सिस्टर का था, मिसेस संजीवनी करंदीकर का. और वहाँ पे उन्होंने बताया था कि मीना ताई जो थी वो प्रबोधन कर ठाकरे जी, यू नो हाउ वाज शी एज अ डॉटर इन लॉ, हाउ वो एक पत्नी के रूप में कैसे थी, वो एक माँ कैसी थी घर में. वहाँ से मुझे, और एक सिस्टर इन लॉ कैसी थी, वहाँ से मुझे बहुत ब्रीफ बट अच्छा क्लू मिला. उसके अलावा लिमिटेड फोटोग्राफ्स थे जहाँ पे मैंने देखा उनका फेशियल एक्सप्रेशन, वो होंठ अपना कैसी रखती थी, उनके फेस पे एक भाव एक टिपिकल था, उसको मैंने स्टडी किया, उनका बॉडी लैंग्वेज. एंड आई थिंक इतना एज, मतलब फ्रॉम 28 टू 60 इयर्स की उम्र तक आप मीना जी को देखेंगे तो वो भी एक चैलेंज था. बट आई थिंक अमृता वेरी इंपॉर्टेंटली नॉट हैविंग अ रेफरेंस और एक विजुअल अपने दिमाग में बनाना कि ऐसे, और उससे जस्टिस करना वो बहुत ज़रूरी है क्योंकि लोगों ने देखा है. बट टू डू दैट आई थिंक इट्स अ कमेंडेबल जॉब. एंड प्लीज तांजे साथी, शी डिजर्व्स अ बिग राउंड ऑफ अप्लॉज विदाउट अ रेफरेंस. थैंक यू राहुल सर. वी हैव लास्ट टू क्वेश्चंस प्लीज. कृपया फिल्म पे आप सवाल आधारित रखें. लास्ट दो सवाल प्लीज, अपना नाम लेके फिल्म पे. हाय माय नेम इज वैष्णवी एंड आई एम फ्रॉम टाइम्स. एक सेकंड. एक्चुअली द वेरी फर्स्ट टाइम मुझे याद है जब सबसे पहली बार हमारे प्रोड्यूसर संजय राउत जी सेट पे आए थे. हम माटुंगा में डेविड ससून में शूटिंग कर रहे थे और मैं 60 इयर्स के मीना ताई के गेटअप में सेट पे आई थी. मुझे किसी ने नहीं पहचाना, नवाज जी ने भी नहीं पहचाना उस दिन. वो भी आके खड़े हो गए, उन्होंने पहचाना ही नहीं, हाई हेलो नहीं बोला. और राउत सर को जब मैं सबसे पहली बार मिली, आई वॉज द 60 ईयर ओल्ड मीना ताई इन फ्रंट ऑफ हिम. आई कैन नेवर फॉरगेट दैट. माई क्वेश्चन इज टू राउत सर. आई एम वैष्णवी फ्रॉम टाइम्स. सर आपने कहा था कि हिंदी का जो फिल्म है वो उसके लिए सर्टिफिकेशन मिल चुका है सेंसर बोर्ड से, लेकिन कई ऑब्जेक्शंस भी लिए गए थे. बाबरी मस्जिद जो दिखाया गया है, कुछ डायलॉग्स है उसको लेकर, तो क्या एग्जैक्टली हुआ है वो सारे सीन्स? आपको किसने बताया क्या ऑब्जेक्शन है? सर तो क्या सीन्स है बाबरी मस्जिद वाले? देखिए सब कुछ है जो आप चाहते हैं, जो आप देखना चाहते हैं. मैंने पहले भी कहा था कि ये सेंसर की कैची वगैरह बाला साहब के लिए बहुत छोटी बात है. बाला साहब दूसरे के ऊपर सेंसर लगाते थे. ये क्या है? सब कुछ है. और सर आप उसी दिन और एक फिल्म भी रिलीज हो रही है, कई बातें हो रही थी कि वो फिल्म रिलीज नहीं होने देंगे. ऐसा किसी ने नहीं कहा है, ना मेरे पार्टी की तरफ से कहा है, ना और किसी ने कहा है कभी. हम ये बात देखिए, ये जैसा मैंने कहा कि जी और जीने दो, ये बाला साहब का हमेशा मंत्र रहा है, तो ये गलत बात है. एएनएलला स्टेटमेंट दिल्याप्रमाणे सीबीएफसी सोबत तुमच्या मीटिंग चालू होत्या, तर त्याबाबत सविस्तर सांगू शकाल का? कुठून प्रश्न आलाय? सॉरी, सीबीएफसीकडे एएनआयला स्टेटमेंट दिलंय सीबीएफसीने की तुमच्या त्यांच्या मीटिंग चालू होता, तर त्याबाबत सविस्तर सांगू शकाल का? क्लिअर बोला ना, काय सेन्सॉर बोर्ड सोबत निर्मात्यांच्या मीटिंग चालू होत्या? सेन्सॉर बोर्ड सोबत कधी मीटिंग होत नाहीत. सेन्सॉर बोर्डची प्रोसिजर फार वेगळी आहे. हा
संजय जी, रिसेंटली आमिर खान ने भी कहा कि फिल्म जो ठाकरे है उसके सामने कोई और फिल्म रिलीज नहीं होनी चाहिए। ऐसा किसी ने कहा नहीं है मेरे पार्टी में। नहीं, आमिर खान ने कहा, सामने उद्धव जी बैठे है, आदित्य जी है, ये हमारी पार्टी की कभी आइडियोलॉजी ना रही है ना वर्किंग स्टाइल रही है। Coming back to the music of the film, Mr. Bhasi, we would like to know from you. So there was a tussle, he said, between music and no music. Where did that come? We had a discussion on this. Then I said, like, you know, let's have some music, you know, to promote this. Because when you take this movie to overseas, you know, for a common people, so you need to have some sort of entertainment, some sort of music. So that's what we discussed the other day. I think that will be it. And thank you so much, ladies and gentlemen. Thank you so much. Hello. It's time for the photo op. Can we please have, sir? Udhav sir, please, aaiye. Can I please, pehle cast aur crew ko aane dijiye aage. Ek second, sir. Cast aur crew ko aane de. Udhav ji, please, ya tumhi stage vardi. Please, come on stage. एक मिनट थांबा त्यांना येऊ द्या, पण सर तुम्ही वरती येऊ नका, त्यांना येऊ द्या. मैम अमृता मैम लेफ्ट थोड़ा. This side. Thank you. I'd like to also invite on stage MP Rajya Sabha producer, journalist, Shri Sanjay Raut sir. Please come on stage. Mr. Ajit Andhari sir, can I please have you on stage? Dr. Srikant Bhasi, other producers of the film, Mrs. Varsha Raut, Miss Purvashi Raut, Miss Vidita Raut, business head Marathi Entertainment Viacom 18, Nikhil Sane, and a music composers Rohan Rohan to please come on stage. Also, can I please have on stage Mr. Avadhoot Gupte? Sir, can I please have you on stage? And also, the man, the Chabra fan, can we please have Nagash Bhai on stage? Thank you. Lyricist Mr. Manoj Yadav sir, can we please have you on stage? Mandar sir, please tumhi pan stage var diya. Can I please have Mandar ji on stage? And now, the moment we've all been waiting for, Yana. Please, Talyane, yeah, moment, ji. Let's welcome this moment with a big round of applause. Jab hum unveil karne wale hain film ki CD ko. अरे जिसका हम इंतजार कर रहे थे वो मोमेंट आ गया और इतना कम जोश यार. अरे अरे
A special thank you to Zee Music Company and the entire team who has put together such an amazing music album. Excuse me.